मंडळी, मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या व्यतिरिक्त ना इतर बाकीच्या जे फिल्म इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये एक से एक पिक्चर बनत आहेत. वेगळ्या वेगळ्या टॉपिकवर ते पिक्चर बनवत आहेत. आपण कधी विचारही करू शकत नाही. लो बजेटमध्ये पिक्चर बनतात, पण ते पिक्चर एवढे जबरदस्त बनल्या जातात ना की वेगळं पण लगेच दिसून येते. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधून एक पिक्चर आला होता, नाव होतं कांतारा. त्या पिक्चरनी त्याच्या वेगळेपणाचा डंका जो वाजून दिला होता ना, तो जगभरामध्ये वाजला होता. त्याचसारखे पिक्चर बनवण्याचं आता बरेचसे मेकर्स काम करत आहेत. त्यानंतर आणखी आत्ता या 2023 मध्ये एक पिक्चर आला होता डोबी नावाचा. एवढे सगळे छान छान पिक्चर येताना मराठीमध्ये असे काही पिक्चर हे आणून ठेवतायत ना की मागचे जे पिक्चर जेवढे काही चांगले केले होते त्या पिक्चरची सगळी वाटच लावून टाकलेली आहे. म्हणजे विचार करा ना, ज्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डे होते, ज्यावेळेस महेश कोठारे होते, ज्यावेळेस सचिन पिळगावकर होते, त्यांचे जे पिक्चर होते ना ते वेगळेच होते. त्यांची कहाणी वेगळी होती. भले त्या पिक्चरमध्ये त्यांनी कॉमेडी केली असेल, पण त्यांची जी स्टोरी होती, प्रत्येक पिक्चरमधली स्टोरी, प्रत्येक पिक्चरमध्ये काहीतरी वेगळं पण होतं. ज्यावेळेस हे लोक पिक्चर बनवत होते ना, त्यावेळेस टेक्नॉलॉजी व्यवस्थित नव्हत्या, बजेट कमी होतं. पण आजच्या घडीला असं झालेलं आहे की बजेटही जास्त आहे, टेक्नॉलॉजी भरपूर आहे, तरी पण मराठी फिल्म इंडस्ट्रीवाले थर्ड क्लास पिक्चर बनवत आहेत. मी असं म्हणत नाही आहे की मराठी फिल्म इंडस्ट्री आपल्याला चांगले पिक्चर देऊ शकत नाही. देतात ना. काकस्पर्श बघा, सैराट बघा, त्यानंतर गोदावरी पिक्चर बघा, ह्यांचं काहीतरी वेगळं पण होईल. लोकांना ते चांगले पिक्चर बघायची इच्छाच होत नाही. लोक ते चांगले पिक्चर बघतच नाहीत. ज्यामधून काहीतरी आपल्याला शिकायला भेटते असे पिक्चरच बघत नाहीत. आज आपण बोलणार आहोत अंकुश या चित्रपटाबद्दल. अंकुश चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि त्या ट्रेलरचा रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी वेगाजी स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, अंकुश चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. ह्या पिक्चरच्या माध्यमातून दीपराज नावाचा एक नवा कोरा चेहरा आपल्या समोर येणार आहे. त्याच्यासोबत जी हिरोनी आहे त्या हिरोनीचं नाव आहे केतकी माटेगावकर. त्याचबरोबर यामध्ये सयाजी शिंदे आहेत, त्यानंतर गिरीश कुलकर्णी आहेत, चिन्मय उदगीरकर आहेत, शशांक शेंडे आहेत. असे मोठे मोठे कलाकार घेऊन पिक्चर बनलाय खरा, पण ह्या पिक्चरचा जो ऍक्शन सिक्वेन्स आहे, ज्या पद्धतीने यांनी सांगितलं आहे की सगळ्यात मोठा असलेला पिक्चर आहे मराठी मधला, तर पिक्चरचा ट्रेलर जेव्हा बघितला ना त्यावेळेस मला असं वाटलं की अरे हे काय बनवले आहे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट ही आहे की जो हिरो एकदम चॉकलेट बॉय आहे, दिसायला छोटा गोंडस मुलगा दिसत आहे, त्याच्याकडनं तुम्ही ऍक्शन करून घेत आहेत. बरं, ऍक्शन बी अशी करून घेत आहेत की तो हिरोची बॉडी केवढी, तो मार खाणाऱ्या विलनची बॉडी केवढी, काहीतरी लॉजिक असलं पाहिजे ना. 2 मिनिटं 30 सेकंदाचा हा जो ट्रेलर रिलीज झालेला आहे, ह्या ट्रेलरमध्ये पूर्णच्या पूर्ण जेवढे काही कलाकार आहेत ना, ते सगळे कलाकार त्यांनी आपल्याला दाखवून दिलेले आहेत. आणखी महत्वाची गोष्ट एक आहे या पिक्चरच्या ट्रेलरमध्ये की हा पिक्चर 2 मिनिटं 30 सेकंदाचा जो ट्रेलर आहे, त्या ट्रेलरमध्ये पूर्णच्या पूर्ण पिक्चर त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याबद्दल मेकर्सचं धन्यवाद. यावेळेस आपल्याला ट्रेलरमध्ये सगळा पिक्चर दाखवून दिलेला आहे. असे पिक्चर बघायला जावं का नाही जावं हे आता तुम्हीच ठरवायला पाहिजे. माझ्या तर मते नाही जायला पाहिजे, कारण गरजच नाही ना. तुम्हाला त्या 2 मिनिटं 30 सेकंदामध्ये सगळंच कळून चुकलेलं आहे की कोण कलाकार आहेत, त्यांची कहाणी काय आहे, त्याच्यात गाणे किती आहेत. सगळ्यात जास्त भयानक ॲक्शन असलेला पिक्चर आहे हा. ह्या पिक्चरमध्ये मग तुम्ही 7-8 गाणे करायची काही गरजच नव्हती. जर तुम्हाला तो पिक्चर ॲक्शन ड्रामा बनवायचा असेल तर ॲक्शन ड्रामामध्ये 7-8 गाण्याची काहीच गरज नाही आहे. सगळ्यात जास्त ॲक्शन असलेला पिक्चर म्हणण्यापेक्षा ना तुम्ही म्युझिकल ड्रामा पिक्चर म्हणायला पाहिजे होते. आणि आधीच हा पिक्चर पॉलिटिकल ड्रामा म्हणून घोषित केलेला आहे. मला तर अजिबात ह्या पिक्चरचा ट्रेलर आवडलेला नाही. हां, आवडण्यासारख्या काही गोष्टी आहेत यामध्ये, ते म्हणजे या पिक्चरचे कलाकार. म्हणजे केतकी माटेगावकरची आपल्याला ॲक्टिंग बघायला भेटणार आहे, शशांक शेंडेची ॲक्टिंग बघायला भेटणार आहे, त्यानंतर सयाजी शिंदेंची ॲक्टिंग बघायला भेटणार आहे. आता मी एवढं सगळं सांगूनही जर तुम्हाला जर असं वाटत असेल की पिक्चर बघायला जावं, अशी जर इच्छा असेल उडता तील घुसून घ्यायची, तुम्ही ते पिक्चर बघायला जाऊ शकतात. 6 ऑक्टोबर 2023 रोजी हा पिक्चर आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तिथं तुम्ही जाऊन बघा. आणि ज्यांची ज्यांची इच्छा नाही आहे पिक्चर बघण्यासाठी, त्यांनी घरीच काहीतरी एखादा पिक्चर बघा, तुमच्याकडे ऑलरेडी डाउनलोड केलेला असेल तर टीव्हीवर भरमसाठ पिक्चर तुम्हाला भेटतात, ते पिक्चर बघू शकता तुम्ही. पण हा पिक्चर बघायला जाणं जरासं खरंच विचारपूर्वक विचार करून जा, कारण विनाकारण तुम्ही 200-300 रुपये तिथं खर्च करणार, त्यामध्ये आणखी पॉपकॉर्नचे 200-300 रुपये, म्हणजे असे मिळून 400-500 रुपये जर तुम्ही तिकडं बांबू लागणार तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही पिक्चर बघायला जाऊच नका. नाहीतर मग माझे व्हिडिओ बघा, तेही चांगले असतात, तुम्हाला चांगल्या चांगल्या